आज आपण नाइन्थ मॅथ्स पार्ट वन चा सेट चॅप्टर रिवाइज करूया. तर याच्यामध्ये बेसिक सेट्स त्याचे टाइप्स पाहिले होते आपण, तर त्याच्या टाइप्स मध्ये डिटेल्स मध्ये चेक करूया. जेव्हा आपण सेट लिहितो तर सेट लिहिण्याच्या दोन मेथड्स आहेत वेगवेगळ्या. पहिली आहे लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर मेथड. तर लिस्टिंग मध्ये काय केलंय, इथे एक एक्झाम्पल आहे, दिसते का? सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10. तर यामध्ये काय केलंय आपण कि 1 to 10 मधले जे ऑड नंबर्स आहेत त्याची लिस्ट केली आहे. 3, 5, 7, 9 त्याला कोणत्याही ऑर्डरने लिहू शकतो. 7 अगोदर येईल किंवा 3 अगोदर येईल. तर याला काय म्हणतात, लिस्टिंग मेथड. आपण लिस्ट डाऊन केले कोणकोणते नंबर्स आहेत, कि 1 तर नाहीये ऑड, त्यानंतर 2 नाहीये, 3 आहे, 4 इवन आहे, 5 ऑड आहे, मग 5 ऍड केला, नंतर 6 नाहीये, 6 इवन आहे, 7 ऍड केला, नंतर 8 इवन आहे, 9 ऑड आहे, असे ऍड केले आपण नंबर आणि आपल्याला मिळाला तो सेट. कोणता सेट मिळाला? 3, 5, 7, 9. याला म्हणतात लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड. याच्यामध्ये आपण लिस्ट डाऊन करतो जे जे असेल ते. हे कळली का पहिली मेथड? त्यानंतर यात दुसरं एक्झाम्पल दिलंय की रिमेंबर हा नावाचा वर्ड आहे आणि यातले लेटर्स आपल्याला त्याचा सेट बनवायचा आहे. मग कोणकोणते लेटर आहेत त्यात? आर आहे, ई, एम, बी आणि बाकी परत रिपीट होत आहेत. मग सेटमध्ये आपण रिपीटिंग जे हा त्याला ऍड करत नाही. तर ही झाली पहिली मेथड, लिस्टिंग मेथड. सेकंड मेथड त्याला म्हणतो आपण रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. यामध्ये काय करतो आपण, जसा इक्वेशन किंवा एखादा फॉर्म्युला बनवतो त्याप्रमाणे आपण सेट लिहितो. त्याने एक एक्झाम्पल दिलंय काय आहे ते, की तुम्हाला नॅचरल नंबरचा सेट बनवायचा आहे 1 to 10. मग तो कसा लिहिला इथे, की ते कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिलंय की एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू. तर या सिम्बॉल म्हणतात बिलॉंग्स टू, असा ई टाईप आहे तो. ओके, तो एन, एन म्हणजे काय आहे, तो सेट ऑफ नॅचरल नंबर. हा, सेट ऑफ नॅचरल नंबर. त्यांची रेंज काय असेल, मिनिमम नंबर असेल 1 इज आणि त्यातला नंबर असेल एक्स आणि 10, म्हणजे 1 पेक्षा मोठा आणि 10 पेक्षा लहान असा सेट आले ते. आणि त्यामध्ये 1 आणि 10 पण इन्क्लूड होतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. कळली का ही रूल मेथड ऑर सेट बिल्डर मेथड? कि याच्यामध्ये आपण फॉर्म्युला टाइप लिहितो, की पूर्ण लिहित बसत नाही असं 1, 2, 3, 4, फक्त की आपण असं लिहितो की एक्स असा नंबर असेल तो नॅचरल नंबर आणि तो 1 to 10 मध्ये असेल. गेटिंग? तर यामध्ये एक व्हर्टिकल लाईन आपण ड्रॉ करतो, त्याला म्हणतात सच दॅट ही लाईन. आणि हा ई आहे त्याला म्हणतो बिलॉंग्स टू. ओके, आता इथे एक दुसरा एक्झाम्पल दिलंय त्यांनी बिल्डर टाइपच, की काय आहे याच्यामध्ये एक्स असा नंबर आहे की तो प्राइम नंबर आहे आणि त्याची रेंज आहे 1 to 10. मग जर आपल्याला त्याला जर लिस्टिंग टाइप मध्ये लिहायचं असेल तर काय काय येईल प्राइम नंबर मध्ये? 2, 3, 5, 7. प्राइम नंबर म्हणजे काय, की ज्याला फक्त त्याच नंबरने डिवाइड होत. समजलं हे डिफरन्स? आता इथे तीन एक्झाम्पल दिलेत, ए, बी, सी. ही दिली आहे रूल मेथडने आपण ए सेट लिहिला लिस्टिंग मध्ये त्याचे काय व्हॅल्यू येईल, की काय आहे की डिव्हिजन या वर्डचे जे लेटर्स आहेत त्याचं लिस्टिंग मध्ये लिहा. मग काय येईल, डी, आय, व्ही, नंतर आय परत डबल आहे पण ऑलरेडी आपण एकदा आय घेतलाय त्याच्यामुळं एकदाच ऍड केला. यस, आय परत आला, एकदा ऍड केलेला आहे. ओ आणि एन, ही झाली लिस्टिंग मेथड. त्यानंतर बी सेट काय आहे, वाय इज अ नंबर सच दॅट वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9. की
असा वाय नंबर शोधा की त्याचा स्क्वेअर हा 9 येईल. मग आपल्याला माहिती आहे 3 स्क्वेअर पण 9 येतो. आणि -3 इंटू -3 तर मायनस मायनस गेट कॅन्सल आणि याचा स्क्वेअर येतो किती 9. म्हणजे त्या सेटमध्ये दोन व्हॅल्यूज येतील, -3 आणि +3. समजलं का? त्यानंतर सेट सी त्यामध्ये काय आहे की असा झेड असा नंबर की तो 5 मल्टिपल असेल आणि लेस दॅन 30 असेल. मग 5 टेबल जो 30 पर्यंत आहे तो लिहायचा. 5 1 5, 5 2 10. लेस दॅन सांगितले ना, लेस दॅन ऑर इक्वल टू असतं तर मग 30 आला असता, पण लेस दॅन म्हणजे 29 पर्यंतच. मग 25 पर्यंत 30 आला की मग तो ग्रेटर दॅन होतो, त्याच्यामुळे आपण काय करणार 25 पर्यंत घेतला. समजलं? अशी एक्झरसाइज दिली होती, ते पण आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहे तिथे, की ऑलरेडी त्यांनी एक एक्झाम्पल दिलं ए सेटचं की त्याच्यामध्ये 2 4 6 8 14 पर्यंतचे नंबर आहेत 2 टेबल मधले. मग त्याचं रूल बेस मध्ये कसं लिहिलं की एक्स की हा इव्हन नॅचरल नंबर आहे. आपण इथे पाहू शकतो की सगळे इव्हन नंबर आहेत, 3 नाहीये याच्यात, 5 नाहीये, 7 नाहीये, म्हणजे सगळे इव्हन नंबर्स आहेत. आणि त्याचं लिमिट कुठपर्यंत आहे की 14 ला एंड होतं, म्हणजे काय लेस दॅन 15. समजलं का? तर अशा प्रकारे लिहितो. यामध्ये महत्वाचं काय आहे की एखादा लेटर घेणं एक्स वाय झेड, इथं आपण एक्स घेतलंय, त्यानंतर ही व्हर्टिकल लाईन सच दॅट, आणि मग त्याच वर्ड मध्ये लिहायचं की त्या लिस्टला आपण कसं वर्ड मध्ये लिहू शकतो की हा एक्स इज अ नॅचरल नंबर, इव्हन नॅचरल नंबर, आणि त्याची लिमिट किती आहे मॅक्झिमम लेस दॅन 15. ओके. आता सेट बी, आता याचं त्यांनी रूल मेथड दिली काय की एक्स असा एक परफेक्ट स्क्वेअर आहे बिटवीन 1 to 20, की 1 to 20 मधले जे परफेक्ट स्क्वेअर आहेत तर ते लिहा. मग ते लिहायचेत आपल्याला. मग काय येईल, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, नंतर 4 चा स्क्वेअर 16, नंतर 5 चा 25 येतो, 20 अबो येईल ना तो, मग तो कॅन्सल होईल. समजलंय? त्यानंतर सेट सी, तर त्याच्यामध्ये काय आहे ए ई आय ओ यू अशी लिस्ट आहे, म्हणजे आपल्याला माहिती येते ए ई आय ओ यू काय आहे, तो वॉव्हल्स आहे. मग आपण लिहिणार एक्स कर्ली ब्रॅकेट मध्ये सच दॅट एक्स इज अ वॉव्हल लेटर. त्यानंतर डी सेट काय दिलंय त्यांनी, वाय इज अ कलर इन द रेनबो. मग रेनबो मधले कलर लिहिणार आपण, कोणकोणते रेनबो मध्ये 8 कलर्स आहेत, ते 7 असतात का, 8 7 कलर्स, 8 कुठे, 1 2 3 4 5 6 7, सप्तरंगी इंद्रधनुष्य असत ना, जे असतील ते त्याची लिस्ट करणार आपण. त्यानंतर नेक्स्ट पी हा सेट दिलाय की एक्स असा इंटीजर तो कोणाच्या बिटवीन असेल, -3 आणि +3 मग त्याची आपण लिस्ट केली इथे, -2 -1 0 +1 2, बरोबर. अशा प्रकारे आपण कन्वर्ट करू शकतो की रूल मेथडचा जो सेट दिलाय त्याला लिस्ट मध्ये कन्वर्ट करू शकतो, किंवा लिस्ट मध्ये दिलाय त्याला रूल मध्ये कन्वर्ट करू शकतो. आता इथे बघ लास्ट एक्झाम्पल एम च काय दिलंय त्यात, 1 8 27 64 125. मग यामध्ये काय कसं लिहिलंय आपण, एम इज अ सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट क्यूब नंबर. तर याला पाहू शकतो आपण परफेक्ट क्यूब आहे हा 1 चा क्यूब 1 2 चा क्यूब 8, 3 चा क्यूब 27, 4 चा क्यूब 64, 5 चा क्यूब 125. तर असं रिलेशन आहे. मग त्याच्यामुळे आपण काय लिहिलं सेंटेन्स, एक्स इज अ परफेक्ट क्यूब नंबर. समजलं? अशा प्रकारे आपण लिहू शकतो. समजले आता? माझी एक्झाम्पल आपण एक्झरसाइज पण सॉल्व्ह केली होती की काय होतं, पहिलं
प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. हा तर इव्हन नॅचरल नंबर कुठून सुरू होतात? 2 पासून. 2, 4, 6, 8 असं आपण कुठपर्यंत लिहू शकतो डॉट 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 डॉट, कारण आपल्याला माहित नाहीये नॅचरल नंबर कुठे कुठे एंड होतात. ते 1000 ला होतात का 1 लाख ला होतात का 1 करोड ला होतात माहित नाहीये, त्याच्यामुळे डॉट डॉट लिहून टाकायचे. इनफायनाईट सेट आहे तो, फायनाईट नाहीये, काउंट करू शकत नाही आपण. येस. आता इथे त्यांनी लिमिट दिलंय की सेट ऑफ प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 50. मग सांग 1 to 50 मधले प्राईम नंबर्स कोणकोणते आहेत? 1, 2, 3, 5 इथे मी लिस्ट डाउन करतो व्हाइट बोर्ड वर. 7 1, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 अजून कोणते आहेत? 29 अजून कोणते आहेत? 31, 37 अजून 41, 43, 47 असे जे नंबर असतील त्याचा आपण लिस्ट करणार. हा झाला सेट आपला. ओके, मग त्याला काय नाव देऊ शकतो आपण? काय लेटर दिले त्यांनी ते? ओके, नेक्स्ट ओके. अशा प्रकारे आपण सेटची हे केलेलं आहे. इथे आहे काय? सेट ऑफ निगेटिव्ह इंटीजर्स. आपल्याला माहिती नाही निगेटिव्ह कुठून सुरू होतं, इथे दिलंय आन्सर. -1, -2, -3 आणि मायनस कुठे एंड होईल माहित नाही, मग आपण डॉट 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 दिलं. हे झालं थर्ड आन्सर. त्यानंतर फोर्थ, 7 बेसिक साऊंड ऑफ सरगम, कि म्युझिक मध्ये जे 7 सूर असतात ते कोणकोणते असतात. मग आपण इथे लिस्ट केली त्याचे 7. सा रे गा मा पा धा नी सा. येस. सा नाही येणार, सा परत येणार नाही. हा परत येणार नाही. गुड. तर किती झाले त्यातले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वरचा सा आणि खालचा सा असं म्हणतो आपण सूर मध्ये. ओके, नेक्स्ट सेकंड टाइप त्याच्यामध्ये काय आहे? फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड. तर हे येते का तुला? नाही. एक्झरसाइज सॉल्व्ह केली ना आपण मागच्या वेळेस? नाही केली. केली आहे पण. ट्राय कर. काय म्हणतात या सिम्बॉलला? काय म्हणतात मधल्या? 4 by 4 एलिमेंट एलिमेंट नाही म्हणत, बिलॉंग्स टू सांगितलं ना तुला. मग आपण काय लिहिणार याला? कसं लिहिणार वर्ड मध्ये? मी ते स्क्रीन शेअर करून एक तुला सांगतो एक्झाम्पल.
दिसतोय स्क्रीन? ओके, काय लिहिलं होतं तिथे कि 4/3 आणि असं सिम्बॉल होत बिलॉंग्स टू आणि पुढे काय होत नंबर नंतर क्यू. म्हणजे काय याला आपण असं म्हणू शकतो 4/3 बिलॉंग्स टू सेट क्यू, कि हा क्यू मधला एक एलिमेंट आहे, नंबर आहे. किंवा अजून असं पण म्हणू शकतो 4/3 इज अन एलिमेंट ऑफ सेट क्यू. तर दोन्ही पण बरोबर आहे. सो राईट डाऊन. ओके, नेक्स्ट आता तू सांग. -2 नॉट बिलॉंग्स टू एन. येस, -2 नॉट बिलॉंग्स टू एन. किंवा त्याला असं कसं लिहू शकतो, -2 इज नॉट एलिमेंट ऑफ सेट. कोणता सेट आहे? एन. गुड. आता थर्ड सांग. पी, सेट पी आहे, काय दिले त्याच्यामध्ये? सेट ऑफ ऑड नंबर. तर आपण त्याला कसं लिहिणार? इथे मी व्हाइट बोर्ड शेअर करून इथेच लिहू शकतो खाली. लक्ष दे, इथे काय लिहिणार आपण? सेट पी, कोणता आहे? कॅपिटल पी सेट आहे. इज अ सेट ऑफ, कशाचा सेट आहे? ऑल पीज, स्मॉल पी दिलेत, ऑल पीज. त्यानंतर ही लाईन आहे, या लाईनला काय म्हणतात? सच दॅट, व्हर्टिकल लाईन आहे ती. ही लाईन सच दॅट काय आहे त्या सेटमध्ये? पी इज अन ऑड नंबर. समजले? So write down. ओके, नेक्स्ट काय सांगितलं? राईट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. की आपल्या मनाने आपण कोणतेही दोन सेट्स त्याचे एक्झाम्पल दोन्ही टाईपने देणार, लिस्ट टाईपने आणि रूल मेथडने. इथे वर टेबल दिला होता, तर अशा प्रकारे आपण एक्झाम्पल देऊ शकतो. ओके, 5 एक्झाम्पल दिलेत, तर त्याच्याप्रमाणे दोन एक्झाम्पल आपण त्याचे टेबल्स मध्ये लिहू शकतो.
की अशा प्रकारे आपण लिहिता येईल. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन काय आहे, राइट द फॉलोइंग सेट्स यूजिंग लिस्टिंग मेथड. सांग मग कसं लिहिणार पहिल्याच आन्सर. All months in the Indian solar year. इंडियन सोलर इयर मधले वेगवेगळे मंथ्स कोणकोणते आहेत. मग आता मी सपोज त्याला नाव देतो सेट ए, कॅपिटल कोणते पण लेटर देऊ शकतो आपण. मग सोलर मंथ मध्ये, नाही त्यांनी इंडियन विचारलंय, जानेवारी फेब्रुवारी मार्च आहेत ते इंग्लिश इयरचे आहेत. इंडियन मध्ये आपण मराठीत शिकलो होतो ना कोणकोणते, चैत्र चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ, ते तर त्याची लिस्ट करणार आपण. ओके, फाल्गुन पर्यंत. ओके, मग त्याची नाव लिहिणार सगळे लिहावं लागेल, कारण हे इनफायनाइट नाहीये. मी फक्त जागा कमी आहे म्हणून डॉट डॉट लिहिलं, तू त्यात ऍड कर. ओके, आता सेकंडचं सांग. Letters in the word company. L is equal to C, comma O, comma M, comma P, comma L, comma N, comma T. E राहिलं ना. E. त्यानंतर नेक्स्ट थर्ड वन, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. सेन्सरी ऑर्गन सेन्स आहे त्याच्यामुळे एस लिहूया. कोणतं पण आपण लेटर घेऊ शकतो. सांग मग सेन्सरी ऑर्गन कोणकोणते आहेत आपले. आईज, नोज, इयर. आईज, नोज, इयर, इयर्स. नेक्स्ट माउथ. माउथ माउथ नाही, त्याला आपण टंग म्हणतो ना, टंग. माउथ नाही म्हणत आपण, जिभेने हे घेतो ना चव. आणि लास्ट स्किन. तर हे वेगवेगळे सेन्सरी ऑर्गन आहेत, त्यातले मेन फाईव्ह आपले. ओके, नेक्स्ट सेट ऑफ प्राइम नंबर्स बिटवीन 1 to 20. सांग, आताच आपण 50 पर्यंत लिस्ट केली होती. 1, 2, 5, 3. आता याच्यामध्ये 1 हा प्राइम नंबर नाहीये, हे लक्षात ठेव. आपण जेव्हा प्राइम नंबर सुरू करतो ना तेव्हा 2 पासून सुरू करायचे. 1 हा प्राइम नंबर नाहीये, तो 2, 3, 5 7, 11, 17, 13, नंतर 17 आणि लास्ट 19. ओके, पाचवा, नेम ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड, की कोणकोणते खंड आहेत कॉन्टिनेंट्स. सांग मग कॉन्टिनेंट्स आहे तर मी त्याला सी घेतो, सी फॉर कॉन्टिनेंट्स. सांग मग. कॉन्टिनेंट्स आपल्याला माहिती ना खंड कोणकोणते आहेत, आपला आशिया खंड कॉन्टिनेंट, आफ्रिका, अजून कोणता आहे, ऑस्ट्रेलिया, युरोप, आपल्याला फिरायला जायचं युरोपला, अमेरिका. अमेरिकेचे मग दोन टाइप्स आहेत, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका. येस ऑर नो, त्याची फक्त लिस्ट बनवायची आपल्याला. समजलं? अजून कशा डाऊट आहे?
बोल. ऑपरेशंस ऑन सेट. ऑपरेशंस ऑन सेट पेज नंबर 11. इलेवन इक्वल सेट 1.3 च्या पुढे. 1.2 च्या पुढे वेन डायग्राम 3 च्या पुढे. युनिव्हर्सल सेट कॉम्प्लिमेंट हे का? हा 1.3 च्या पुढे म्हटली ना. ऑपरेशन ऑन सेट. ओके, तर ऑपरेशन ऑन सेट म्हणजे काय? पहिलं काय आहे? इंटरसेक्शन ऑफ सेट्स. आता इथे पाहूया एक्झाम्पल त्याचं, की हे दोन सेट आहेत तर इंटरसेक्शन म्हणजे काय, त्यामध्ये कॉमन नंबर कोणता आहे. आता पाहिलं की कळतंय आपल्याला की याच्यामध्ये पण 3 आहे, याच्यामध्ये पण 3 आहे. तर याचं आन्सर काय झालं? 3 इज द इंटरसेक्शन. इंटरसेक्शनला आपण उल्टा यू लिहितो. बरोबर सर, ते ए आणि बी. व्हेन डायग्राम कशी काढली ती? ओके, तर ए मध्ये काय येतं? 1, 5, 7, 3 आणि बी मध्ये 2, 6, 8, 3. मग 3 कॉमन आहे, मग ह्या दोघांचं इंटरसेक्शन दाखवलंय आणि 3 हा कॉमन दाखवलाय व्हेन डायग्राम मध्ये. आता इथे पण तसंच दिलंय की याचं इंटरसेक्शन सापडवायचं, की दोघांमध्ये कॉमन काय आहे? 9, 11, 9, 11 दोघांमध्ये कॉमन आहे. त्या युनिट पेपर मध्ये सेकंड वाली डायग्राम आहे ना, ती काढलेली आणि ती चुकली. का बरं? स्क्वेअर काढू दे की, पण तुझे एलिमेंट चुकले असतील ना कॉमन घ्यायचे. आता यामध्ये काय आहे? इंटरसेक्शन आहे. इंटरसेक्शन म्हणजे काय? कॉमन एलिमेंट कोणकोणते आहेत? 9, 11, 1 पण आहे. म्हणजे बी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत. मग त्याच्यामुळे काय आलं? ए हा मोठा सुपरसेट झाला आणि त्याच्या आतमध्ये बी आला. जर इथे बी मध्ये एखादा नंबर एक्स्ट्रा असता 4, तर मग वरच्या सारखी डायग्राम आली असती. पण इथे आतमध्ये का आली? कारण बी चे सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत. मग त्याच्यामुळे बी आतमध्ये आला आणि ए बाहेर आला. आणि मग जे बी मध्ये नाहीत एलिमेंट ते बाहेर दाखवले तिथे 3, 13. तर हे समजलं पाहिजे आपल्याला की सगळेचे सगळे एलिमेंट आले आतमध्ये तर असे दोन गोल येणार, एक छोटा एक मोठा. आणि जर काही एलिमेंट वेगवेगळे असतील तर मधल्या पार्ट मध्ये कॉमन हे आणि साईडला ए मध्ये जे नाहीत ते ए चे आणि जे कॉमन बी चे उरलेले कॉमन सोडून असे ड्रॉ करायचे. आता तुला दाखवतो एक एक्झाम्पल इथे मी. आता इथे बघ, डिसजॉईंट सेट म्हणजे यामध्ये कॉमन कोणताही नंबर नाहीये. इथे 1, 3, 5, 9 आहे, इथे 2, 4, 8 आहे. मग काय काढलं? सेपरेट सेट काढले त्याचे ए आणि बी. पण यामध्ये जर एखादा नंबर असता सपोज 6 आणि 6, तर काय केलं असतं? आपण असे सेट काढले असते, असा गोल असा गोल आणि याच्यामध्ये 6 कॉमन. हा, आणि मग इकडे 1, 3, 5, 9 असं काढायचं सेम. आता सपोज इथे काय असतं, या सेट मध्ये जर 2, 4, 8 असतं तर काय आलं असतं? हा बी सेट आतमध्ये आला असता, हा ए सेट त्याच्यावर आला असता. इथे 2, 4, 8 आले असते आणि मग उरलेले ते 1, 3, 5, 9, 6 काय असेल ते 6 इथं दोन्हीकडे असेल तर इथं आतमध्ये आला असता. ओके, तर अशा प्रकारे व्हेन डायग्राम ड्रॉ करायची त्याची. त्यानंतर युनियन ऑफ सेट. युनियन म्हणजे काय करायचं? की दोघांचे एलिमेंट ऍड करायचे एकमेकांमध्ये. आता इथे दिले एक्झाम्पल त्यांनी, ए हा सेट आहे -1, -3, -5, 0 आणि बी आहे 0, 3, 5. आता 0, 0 कॉमन आहे त्यामुळे एकदाच घेतला आणि बाकी सगळे मग ऍड केले याच्यामध्ये. तर हा झाला युनियन. युनियन म्हणजे ऍडिशन, आपण जसं करतो तसे सगळे ऍड करायचे आणि जे डबल असतील ते एकदाच घ्यायचे. तर या दोघांमध्ये कॉमन काय आहे? 0, 0. त्यांची व्ही डायग्राम अशी ड्रॉ केली की 0 कॉमन घेतला आणि बाकीचे उरलेले ए जे इकडे लिहिले आणि बी चे इकडे लिहिले. समजले का हे? युनियन. सेकंड एक्झाम्पल पण तसंच, की याच्यामध्ये काय दिलंय? की एक युनिव्हर्सल सेट दिलाय, त्याच्यानुसार या डायग्राम पासून
आपल्याला सेट लिहायचेत लिस्टिंग मेथडने. यू यू म्हणजे काय? युनिव्हर्सल सेट, की त्यामध्ये जेवढे नंबर्स आहेत त्या डायग्राम मधले ते लिहिणार. इथे पाहतो आपण वन पासून तो सेट सुरू होतो तर 12 पर्यंत आहे, मग सगळे नंबर लिहिले 1 2 3 4 5. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय? पूर्ण सेट. नंतर सेट ए, सेट ए मध्ये काय येतं? 2 येतं, 4 येतं, 6 येतं, आणि हे कॉमन पण येतात 8 आणि 10. अशा प्रकारे लिहिले आपण ते, समजलं का? त्यानंतर बी मध्ये कोणकोणते येतील? 1 3 5 7, ते तर आलेच, आणि ते कॉमन पण येणार कोणते? 8 आणि 10, ते पण ऍड केले. त्यानंतर दोघांचं युनियन लिहायचे, ए युनियन बी. मग काय करणार आपण, की यामध्ये 1 आहे, 1 लिहिला, 2 लिहिला, नंतर 3 लिहिला, 4 लिहिला, जसे जसे आहेत तसे लिहिले, कारण इकडे इव्हन आहेत इकडे ऑड आहेत, ते ऍड केले. पण इथं बघितलं तर काय आहे, 8 आणि 10 कॉमन आहेत, ते डबल होतील, फक्त एकदाच लिहिले आपण ते 8 आणि 10. हा झाला युनियन. समजलं का युनियन? आता इंटरसेक्शन, इंटरसेक्शन म्हणजे काय? उलटा यू, दोघांमध्ये कॉमन कोणते आहेत? हे वेन डायग्राम बघितले कळते आपल्याला, 8 आणि 10 कॉमन आहेत, मग ते इंटरसेक्शन मध्ये लिहिले. त्यानंतर ए कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? की ए हा सेट सोडून बाकीचे नंबर, मग ए च्या आतमधले सोडून द्यायचे हे 2 4 6 8 10, बाकी काय राहिलं? 1 3 5 7 9 11 12, म्हणजे त्यांची लिस्ट केली आपण इथे. समजलं का? कॉम्प्लिमेंट कळाला का? जे ए च्या आतमधले आहेत ते नंबर सोडून बाकी बाहेरचे, आणि त्यामध्ये आपण कॉमन नंबर पण घेत नाही 8 आणि 10, कारण ते ए मध्ये येतात ना. त्यानंतर बी कॉम्प्लिमेंट काढायचं आहे, की बी च्या बाहेरचे नंबर्स, तर बी च्या बाहेरचे कोणकोणते नंबर्स आहेत? तर ए चे इकडचे 2 4 6, आणि बाहेर कोणते? 9 11 12, तर ते इथे ऍड झाले. समजलं का? त्यानंतर नेक्स्ट काय, एट वाला ए युनियन बी, त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए युनियन बी मध्ये जे आलेत त्याच्या व्यतिरिक्त कोणते नंबर्स आहेत, तर इथे काय आले? 1 to 10 पर्यंत आलेत, मग त्याच्या व्यतिरिक्त कोणते आहेत? 11 12 आणि 9 पण आहे, 9 नाही आलेला, मग ते लिहिलं आपण, कि जे युनियन मध्ये आलं ते नाही लिहायचं कॉम्प्लिमेंट मध्ये. त्यानंतर ए इंटरसेक्शन बी, त्याचा कॉम्प्लिमेंट, मग ए इंटरसेक्शन बी मध्ये जे नंबर आले ते सोडून बाकीचे लिहायचे युनिव्हर्सल सेट मधले. युनिव्हर्सल सेट मधले किती नंबर आहेत? 1 to 12, पण इंटरसेक्शन मध्ये कोणते आले? 8 आणि 10, मग ते कट करायचे आणि बाकी लिहूया 1 2 3 4 5 6 7 9 11 12, मग तेच आलं आन्सर. समजलं का? डाऊट असेल तर विचार, तशा प्रकारे सॉल्व्ह करून दिलेत एक्झाम्पल्स. आता सांगा अजून कुठे डाऊट आहे पुढे? नाही झालं, ओके चालेल, मग इथे स्टॉप करूया आपण. पार्ट 2 चा केव्हा पेपर आहे?